आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर असेल, अरुणबाई दुधोडकर. शिवसेनेत गद्दारांना थारा नाही, तरुणांचं स्वागत आहे, वृद्धांचं मार्गदर्शन घेतलं जाणार आहे आणि शिरोळात शिवसेना रुजवली जाणार आहे, असं मत शिवसेनेचे नेते अरुणभाई दुधोडकर यांनी व्यक्त केलं आहे. शिरोळा नगरपालिका झाली आहे. 2011 पासून शिरोळा नगरपालिका व्हावी असे प्रयत्न सुरू होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या राजवटीत शिरोळकरांच्या मागणीला बाजूला ठेवण्यात आलं होतं. महाराष्ट्रात सत्तेत परिवर्तन झालं, भाजप आणि शिवसेनेचं सरकार आलं. शिरोळ ग्रामपंचायतीने नगरपालिका व्हावी असा ठराव केला, त्यामुळं ग्रामपंचायत बरखास्तीचा मार्ग अपसुक झाला. दुसऱ्या बाजूला भाजपाच्या महिला नेत्या सौ योगिता कांबळे यांनी पंचायत समितीच्या सदस्य पदाला तिलांजली देत शिरोळला नगरपालिका व्हावी अशी मागणी लावून धरली आणि पदत्याग करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला अपात्र केलं तर न्यायालयात जाणार नाही अशी भूमिका घेतली. दरम्यानच्या कालावधीत आमदार उल्हास पाटील यांनी यशापर्यंत पोहोचण्यासाठी मातोश्री गाठली. मातोश्रीवरून आदेश झाला, केवळ त्याचमुळे शिरोळा नगर परिषद झाली. आमदार उल्हास पाटील यांच्या पदरात यश आलं. आज शिरोळात शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुणभाई दुधोडकर आले. ते म्हणाले, शिरोळ नगर परिषदेची निवडणूक आम्ही स्वबळावर लढणार आहोत. शिवसेनेच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या गोटात काही अशी चिंतेचं वातावरण तयार झालं आहे. महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार. सर, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. नुकताच तुम्ही शिरोळ शहराला नगरपालिकेचा दर्जा दिला, मात्र मला वाटते 2011 पासून ते 2015 ही उद्घोषणा झाली. आज मात्र सेनेच्या माध्यमातून शिरोळ शहराला तुम्ही दिलासा दिला की या ठिकाणी बाबा नगरपालिका व्हायला काही हरकत नाही. मात्र हे होत असताना या ठिकाणी पंचायत समितीच्या एक सदस्या आणि सरपंचासह सर्व सदस्यांचा या ठिकाणी बळी गेला. आता मात्र लगेचच या नगरपालिकेच्या निवडणुका लागतील. शिरोळचा आमदार या शहरातला असल्याकारणामुळं मतदारसंघ त्याचा हाच आहे. पुढची जी आता येणारी निवडणूक आहे ती शिवसेनेच्या स्वबळावर असेल काय? आदरणीय पक्षप्रमुखांनी ज्या वेळेला 23 तारखेला आमची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली त्यावेळेला शिवसेना पक्षप्रमुखांनी घोषणा केली आहे की ह्यापुढे शिवसेना कुठची इलेक्शन लढेल ती स्वबळावर लढणार. मग त्याबद्दल इथे काय प्रश्नच येत नाही. स्वबळावर आदरणीय पक्षप्रमुखांच्या तोंडून शब्द आलं म्हणजे तो अंतिम शब्द आहे, मग तो स्वबळावरच लढणार. मग जात असताना आता शिरोळ शहरातल्या सर्वच नागरिकांना सोबत घेऊन जाणार की निव्वळ शिवसैनिकांना या ठिकाणी सगळ्या जागावरती तुम्ही उभं करणार? शिवसेना ही अजूनही शिवसैनिक तर आहेतच, पण जनतेच्या सोबत आहे. आज तुम्ही बघताय जनतेचा कुठचाही जनतेवर अन्याय झाला असेल तर जनतेच्या पाठी भले सरकारमध्ये असली तरी जनतेच्या पाठीशी उभी राहून ती जनतेच्याच पाठीशी राहिलेली आहे. म्हणजे सर्वांना घेऊनच आम्ही जाणार आहोत.